चार अकरा स्लो आपला डब्बा कुठे साहेब? नमस्कार, चार तिकीटं द्या मीरा रोड आणि चार सायकलचं काय प्रोव्हिजन आहे? मग द्या, मग टी सी नाही आता काय करायचं? बरं चालेल, घ्या टी सी नाही तर सायकलचं तिकीट नाही, पुढे भेटलं तर पावती बनवायची. पण आपल्याकडे तिकीटचं प्रोव्हिजन नाही का असं काय? 250 रुपये जास्त होतात ना, तुम्ही जर काय 40-45 रुपये, कारण आपली सायकल 10 किलोची आहे. हां, मग ते सिस्टम जरा चेंज करायला पाहिजे ना आता, एवढी लोकं सायकल चालवतात तर. घ्या घ्या, जाऊ द्या. सो मित्रांनो, आपल्याला सायकलची तिकीट टी सीकडून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला टी सीला शोधावं लागेल. सो सायकलोथॉनला जाताना एवढा वेळ नाही आहे, ट्रेन बोर्ड करतो आहे, नाहूर स्टेशनवर आहे आता. सो नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज बोकाड हॉस्पिटलने आयोजित केलेल्या सायकलोथॉनला चाललो आहे. माझ्याबरोबर आता प्रकाश, वेदांत आणि हार्दिक आहे. सो भरपूर सारे लोकं भेटणार आहेत आपल्याला आजच्या सायकलोथॉनमध्ये. जवळजवळ 800 ते 1000च्या वर सायकलोथॉन मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे. सो खूप मजा येणार आहे, माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा आणि हा व्हिडिओ तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. सो मित्रांनो, सायकल घेऊन ट्रेनमध्ये चढताना नाहूर स्टेशनला आम्ही सायकलच्या तिकिटाची विचारपूस केली. त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला सायकलची तिकीट स्टेशन मास्तरकडून भेटेल. आणि आम्ही स्टेशन मास्तरला शोधून शोधून थकलो, मग नंतर वेळ नसल्यामुळे सायकल मालडब्यामध्ये घेऊन आता चढलो आहे. आता इथून दादर स्टेशनला जाणार आणि दादर स्टेशनवरून आम्ही जाणार मीरा रोडला. आपल्या रेल्वेमध्ये इझिली सायकलला घेऊन जाता येईल अशी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे असं मी रेल्वे प्रशासनाला आपल्या या व्हिडिओ थ्रू सांगतोय. कारण बरेचसे सायकलिस्ट सायकलने प्रवास करतात आणि सायकलचं वजन हे किलोच्या मध्ये जर आपण केलं तर ते 10 ते 12 किलोच्या आसपासच असतं, त्याच्यावर नसतं. सो त्यांच्यासाठी काहीतरी चांगली सोय करा, सो दॅट प्रत्येक सायकलिस्टला पटकरून तिकीट काढून ट्रेनमध्ये बसता येईल आणि त्याच्या स्पर्धेला किंवा इतर कुठल्याही गोष्टीला जाता येईल. धन्यवाद. दिस इज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. मी ट्रेननी ऍक्च्युअली फर्स्ट टाइम जातोय सायकल घेऊन, पण नवीन अनुभव आहे, खूप चांगलं वाटतं. आम्ही ऐका ना, सांगतो आम्ही आलो ठाण्यावरून, ठाणा दादर आणि असं करतो. आम्हाला नाही म्हंटल, तुम्ही प्रोव्हिजन करा ना आम्हाला. 10 किलोची सायकलला तुम्ही 250 रुपये घेतले साहेब, नाही म्हणत नाही. तुम्ही प्रोव्हिजन करायला पाहिजे ना. तुमच्या ह्याच्यात कुठे लेटर बिटर द्यायचं असेल तर सांगा, मी लेटर देतो. कारण कसं आहे, तुम्ही मला तिकडे सायकलची तिकीट दिली असते तर कामच झालं असतं. असू द्या, पण मला सांगते द्या. माझ्याकडे टाइम नाही साहेब, स्पर्धेला चाललोय मी. हे बघा, स्पर्धेला चाललोय मी, माझ्याकडे टाइम नाही ना. तुम्ही तिकडे मला काउंटरवर तिकीट द्या ना, संपला विषय. गुड मॉर्निंग. अशा प्रकारे वेळेच्या भरपूर अगोदर आम्ही मीरा रोड स्टेशनला पोहोचलो. ओए ओए, हा बॅटरी आहे ज्यावर, दोन सेलवाली पण आहे ना. खूप सारे मित्र भेटले, भरपूर धमाल केली, भरपूर गप्पाटप्पा झाल्या, भरपूर एक्सपिरियन्स शेअरिंग झालं आणि काही वेळातच सायकलोथॉन सुरू झाले. बिना टोकन कोई वापस नहीं आएगा, टोकन लेना जरूरी है. बिना टोकन के आप फोटो काटो पहले सब. या सायकलोथॉन मध्ये तरुणांबरोबर लहान थोरांनी देखील उत्साहाने भाग घेतला होता आणि मी देखील हे सगळं बघून खूप आनंदी झालो. उत्साह वाढतच गेला, खूप मजा येत होती. सकाळचं वातावरण आल्हाददायक आणि कमी ट्रॅफिक असल्यामुळे सायकलिंगची मजा काय वेगळीच होती. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये अल्ट्रा सायकलिस्ट देखील सहभागी झाले होते, त्यामुळे त्यांना सायकलिंग करताना बघून आनंद होत होता आणि खूप उत्साह येत होता सायकलिंग करण्यासाठी. 15 आणि 30 किलोमीटरच्या या स्पर्धेत मी 30 किलोमीटरमध्ये भाग घेतला होता आणि माझ्याबरोबर जवळजवळ 800 ते 1000 लोक ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. शिवाय या स्पर्धेसाठी जो रूट आखला होता तो देखील अतिशय
नयनरम्य आणि निसर्गाने वेढलेला होता, त्यामुळे सगळीकडे हिरवळ बघून आम्हाला खूप मस्त वाटत होतं. सगळे रायडर्स खूप एन्जॉय करत सायकलिंग करत होते, कोणालाही थकवा येत नव्हता आणि सगळेजण उत्साहात होते. मित्रांनो, या सायकलथॉनमध्ये मी स्वतः खूप जास्त शूट करू शकलो नाही, कारण मी सायकलिंग करण्यावर जास्त भर दिला. कारण या सायकलथॉनमध्ये बऱ्यापैकी क्लाइम्बिंग होतं, त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं होतं. आता तुम्ही जो अँगल बघताय तो अँगल प्रकाशने चेस्ट माउंट कॅमेरा केलाय, त्यामुळे मला मिळाला. आता खरा थरार सुरू झाला तो क्लाइम्बिंगचा. बरेचसे जण जे नौखे होते ते सायकल ढकलत ढकलत येत होते, आणि जे सराईत होते ते सायकल चालवत चालवत हा क्लाइम्ब पूर्ण करत होते. मला खूप आनंद झाला, मी देखील हा क्लाइम्ब एका दमात पूर्ण करू शकलो. अशा प्रकारे ही सुंदर सायकलथॉन आम्ही न थकता यशस्वीरित्या पूर्ण केली, याचं आम्हाला खूप समाधान आहे. मी सर्व ऑर्गनायझर्सचं आणि सर्व पार्टिसिपेंट्सचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या लोकांना एकत्र आणलं आणि इतक्या लोकांना सायकलिंगसाठी प्रोत्साहन दिलं. सो अशाच प्रकारच्या खूप मोठ्या मोठ्या सायकलिंगच्या इव्हेंट्स तुम्ही ऑर्गनाइज करा आणि लोकांना सायकलिंगची प्रेरणा द्या. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय. फर्स्ट प्राइज 30 किलोमीटर फीमेल Dr. Seema Chalik!